महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे राजन तेली आहेत आणि गेल्या काही दिवसात ज्या घडामोडी घडतायत त्याच्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सर्वांचे सर्वोच्च नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी आदेश दिल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते या विधानसभा मतदारसंघात आहेत त्यांनी सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली आहेत त्यांचाच प्रचार करायचा आहे असं शरद पवार साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत. आणि आज ही जी पत्रकार परिषद घेण्याचं कारण हेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्णतः राजन तेली यांच्या पार्टीशीच उभा आहे. पक्षाचे आज बरेचसे प्रमुख कार्यकर्ते इकडे उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या समोरच. राजन तेलींना विजयी होण्यासाठी आम्ही सर्वजण आमचे सर्व नेतेसुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण बघतोय सुरेशभाई आहेत, प्रवीणभाई आहेत, विक्टरजी डॉन्टस आहेत, नम्रता गोबल, रेवती राणे सर्वजण इथे आहेत. राजन तेलींनाच विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आणि कालच आदरणीय शरद पवार साहेबांनी परत एकदा सांगितलेलं आहे की जे पदाधिकारी दुसरीकडे कुठे असतील किंवा त्यांचे अजूनही त्यांचा वेगळ्या वाटा जर त्यांनी निवडलेल्या असतील तर त्यांना एक 4 दिवसाचा अवधी द्यायचा आहे. आणि त्या पदाधिकाऱ्यांनी परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहात सामील होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं प्रयत्न करायचे आहेत. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी हेच आवाहन सगळ्यांना करतो आहे जे आमचे जुने जे आमचे सहकारी आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्या सगळ्यांनी परत एकदा महाविकास आघाडीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायचं आहे. 4 दिवसानंतर पक्षाकडे कुठले कुठले पदाधिकारी परत एकदा येऊन महाविकास आघाडीचं काम करतायत किंवा कोण काम करत नाही आहे याचा विस्तृत अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडे निरीक्षकांच्या मार्फत, निरीक्षक शेखर माने यांच्या मार्फत पाठवला जाईल आणि त्याच्यानंतर पक्षाची भूमिका ठरेल या विषयात काय करायचं ते. याचं कारण असं आहे की त्या कोकण महिला अध्यक्ष असल्यामुळे पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात अजूनपर्यंत कुठेही प्रत्येक ठिकाणून अहवाल मागितलेला आहे. त्यांच्यावर आमच्या पक्षाच्या घटनेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार कारवाई करण्याचा अधिकार हा जिल्हाध्यक्षाला नाही. त्याचा अहवाल पाठवायला लागतो, तो त्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब घेणार आहेत. म्हणूनच मी सांगितलं की आम्ही 4 दिवसाचा त्यांना अवधी देतोय. साहेबांनी स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे, कारण एक एक कार्यकर्ता जोडायला वर्षानुवर्ष जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दीपक केसरकर गेल्यानंतर इथे पूर्ण बऱ्यापैकी रसातळाला गेलेला असताना या कार्यकर्त्यांनी पक्ष उभा केला आहे. त्या कार्यकर्त्यांना परत एकदा संधी द्यायची आहे. त्यांनी परत एकदा महाविकास आघाडीच्या प्रवाहात सामील व्हायचं याच्यासाठी आम्ही 4 ते 5 दिवसाचा अवधी देतोय. त्याच्यानंतर आम्ही पक्षाला अहवाल पाठवणारच आहोत. हे बघा, जे अर्चना घरे यांच्यामुळे नुकसान होईल जर विचारलं तर आम्हाला नुकसान होईल, आम्ही ते नाकबूल करत नाही. महाविकास आघाडीचेच आहेत त्या आणि त्याच्यामुळे नुकसान हे होऊ शकतं नाही. आम्ही स्वतः आदरणीय शरद नाही, बऱ्याचशा घडामोडी घडल्या ज्या आपल्यापर्यंत कदाचित पोचल्या नसतील. स्वतः शरद पवार साहेबसुद्धा, मला वाटतं प्रवीणभाई आणि विक्टर डॉन्टस त्याला साक्षी आहेत, ते स्वतःच गेलेले होते. त्यांनी आदरणीय शरद पवार साहेब त्यांच्याशी स्वतः बोललेल्या होत्या. त्यांना कन्व्हिन्स करण्यात कोण अजिबात हे आम्ही कमी पडलो असं मी मानत नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला लागतो. ही सीट जर राष्ट्रवादीकडे असती तर 100% त्याच उमेदवार होत्या, पण ही सीट शिवसेनेला सोडायचं ठरल्यानंतर शिवसेनेचा उमेदवार कोण असावा हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आणि अनेक ठिकाणी जिथे आता शिवसेनेच्या सुद्धा काही लोकांनी असा त्याग केलेला आहे बाहेरच्या ठिकाणी, तिथे राष्ट्रवादीला उमेदवार दिलेले असे सुद्धा बरेच मतदारसंघ आहेत. तर त्याच्यामुळे जे काही करायचं ते पक्षाने संपूर्ण ताकदीने केलेलं आहे. मला नाही वाटत असं काही घुसमट वगैरे असेल असं मला काही वाटत नाही. याचं कारण की म्हणजे एक तर तो त्यांच्या पक्षाचा विषय, हा तुम्ही वेगळा प्रश्न विचारलात. आधीचा प्रश्न तुमचा वेगळा आहे आणि आत्ताचा प्रश्न वेगळा आहे. मी कुठे म्हणतोय की इकडे आहेत म्हणून मी म्हणतच नाही आहे ना. मी उलट त्यांना परत एकदा त्यांनी यावं असं आवाहन करतोय तुमच्या माध्यमातून. तो प्रश्न वेगळा आहे, आधीचा प्रश्न तुमचा वेगळा होता.
नाही मला वाटत नाही असं काही कार्यक्रम वगैरे काही होत नाही. आम्ही म्हणतो चला आम्ही आमच्या भावना मांडल्या, कारण आमची इच्छा होती की अर्चनाताई याच उमेदवार असणार आणि राष्ट्रवादीचा उमेदवार असावा असं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला वाटतच असतं आणि ते स्वाभाविक आहे. जयंत पाटील साहेब सो ज्यावेळी सांगतात त्यांचीसुद्धा मनातल्या भावना तीच होती की हा राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळावा, त्यांनी शेवटपर्यंत हा प्रयत्न केला. परंतु काही वेळा मग मी तेच म्हटलं की 288 जागांचा विषय असतो, एका जागेचा विषय नसतो. 288 जागेत कधी कधी त्याग होतो, करायला लागतो पक्षासाठी, तसं काहीतरी झालं असेल. पण हा आम्ही एक स्वाभाविक निर्णय, तो काही असा कार्यक्रम वगैरे काही नाही. बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीला सुद्धा मतदारसंघ शिवसेनेचे गेलेले आहेत. आता तुमच्याकडून तोंडातून पहिला आला करावायचा शब्द अहवाल असा पाठवणार, मी परत एकदा स्पष्ट करतो, अहवाल असा पाठवणार की जे पदाधिकारी येतील पक्ष, 4 दिवस देतोय ना आपण अवधी, अधिकार आम्हाला नाही नाही. त्यांचा अहवाल म्हणजे कार्यकर्त्यांचा, प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अहवाल पाठवणार. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अहवाल हा पक्षाकडे जाईल. जे पदाधिकारी आणि मी काय म्हणतो ते नीट एकदा लक्षात घ्या. त्या कोकण महिला अध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे जिल्हा पातळीवर काम करतात त्या प्रत्येकाचा अहवाल जो माझ्या अखेरीत आहेत त्यांचा पाठवला जाईल. ते अध्यक्ष पाठवतील ना. परत एकदा सांगतो, नाही एक लक्षात ठेवा, पक्ष जिवंत ठेवायला सुद्धा मेहनत घ्यायला लागते, ती त्यांनी घेतली हे 100% आहे आणि याच्याशी आमचं कोणाचंच दुमत नाही आहे. आणि ती त्यांनी घेतली हे स्पष्टच सांगतो मी, त्यांनी घेतली आणि प्रत्येकाने त्याच्यात, मग त्यांच्याबरोबर विक्टर रॉन्टोस, प्रवीण भोसले, सुरेश दळवी सगळेच होते, त्यांच्याबरोबर त्यांनी केली ना मेहनत, ती जी आहे ती आहे. पण हे काही असं काही नाही आहे, हे तुम्ही सांगताय असं काही नाही आहे, अजिबात असं काय तुम्ही गैरसमज सुद्धा करू नका. तो की वरिष्ठ नेत्यांचा शेवटी हे जो पक्ष जे आहे तो निर्णय घेणार आहे. नाही, गौरीशंकर खोत काय म्हणाले मला माहीत नाही, किंवा नितेश राणे, आता हे तुम्ही सांगताय त्याच्यावरून मी म्हणतो की बाबा त्यांनी आयात करण्याचा विषयच नाही आहे. आयात वगैरे त्यांनी स्वतःहून येण्याची तयारी दाखवली आणि शिवसेनेने उमेदवारी कोणाला द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, कारण हे 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे, त्याच्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे. त्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांच्या जिल्हा प्रमुखांना विचारलं तर नाही, पण त्यांना असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे ना. मी तेच सांगतोय, त्यांनी शिवसेनेच्या प्रमुखांना तुम्ही हा प्रश्न विचारा ना. महाविकास आघाडीच्या नाही, मी महाविकास आघाडीच्या मते शिवसेनेने जो उमेदवार दिलाय तो आम्हाला मान्य आहे, आम्हाला त्याचा प्रचार करायचा आहे. नायक राऊत सुद्धा इकडे आहेत, सावंतवाडी मतदारसंघातच दौऱ्यावर आहेत, तर विनायक राऊत या प्रश्नाचं चांगलं उत्तर देऊ शकतो. कधी? नाही, विनायक राऊत ज्यावेळी म्हणाले हे तुम्ही जे म्हणताय ना त्याचं उत्तर विनायक राऊतच चांगलं देतील. या प्रत्येकाने आम्ही किती प्रयत्न केलेत हे प्रत्येकाला माहीत आहे, कोणी नाही त्यासुद्धा त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले. पक्षाला काय वाटलं हे महत्त्वाचं आहे, शरद पवार काय निर्णय घेतात तो आम्हाला मान्य करायला लागतो आणि तो आम्हाला बंधनकारक आहे एवढंच आम्हाला माहिती आहे फक्त. नाही, मुळात शरद पवार साहेबांपर्यंत आमची ताकद, लक्षात घ्या. राष्ट्रवादीचा मी मगाशीच सांगितलं की साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक. साहेबांनी निर्णय घेतला आहे हा विधानसभा मतदारसंघ जर सोडायचा तर तो त्यांनी काहीतरी विचारपूर्वक घेतला असेल, त्याच्यामुळे ते जे निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे. या 8-10 दिवसात, या 4-8 दिवसात काही नेते येण्याची शक्यता आहे, म्हणजे मला वाटतं उद्धव ठाकरेंची सभा लागते सावंतवाडीत, त्याचवेळी राष्ट्रवादीचे सुद्धा काही नेते येण्याची शक्यता आहे. नाही, आम्हाला कल्पनाच नाही संजय शिरसाट काय म्हणाले, कारण आर्थिक समजोते वगैरे हे आमच्याकडे काय नाहीच आहे, कारण आर्थिक परिस्थिती नसलेलेच कॅन्डिडेट आहेत आमच्याकडे सगळे, त्याच्यामुळे त्यांचे जे आहेत तेच आर्थिक परिस्थितीचे सक्षम लोक त्यांच्याकडे आहेत, त्याच्यामुळे आर्थिक समजोता वगैरे काही नाही. जो पक्ष मित्रपक्ष जो निर्णय घेणार त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. विकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार.